काय करावं? यांचा जन्म नाही ना झाला मोठ्या घरात, नाही ना यांचं मोठं आडनाव, ना त्या निलेश लंकेचं आडनाव मोठं. मी स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहिलेल्या माणसाला लिखित झाडकी पत्ती म्हणतो ही संस्कृती आपली. आणि काय भाषण करता, आरेला कारे म्हणलंच पाहिजे. अहो आरेला कारे मालाही म्हणता येत. राजा है हम रंक है, पण रंक असलो ना तरी इमानदार आहोत. आणि अशोक बापूंची काय चूक, काल मी निलेश भाऊंसाठी पण बोलून आले. काय दिवस आले त्या राज्यावर. हा लोकशाही पद्धतीने चाललेला राज्य आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आणि देश आहे. याच्या धमक्यांना जागा नाही. काय करावं? यांचा जन्म नाही ना झाला मोठ्या घरात, नाही ना यांचं मोठं आडनाव, ना त्या निलेश लंकेचं आडनाव मोठं. हे ह्या पवारांच्या घरात जन्माला आले आणि ते लंकेंच्या पोटी जन्माला आले. त्यांचे वडील शिक्षक आणि तुमचे वडील शेतकरी, नाही ना मोठं नाव. त्यांच्या मागे नाही ना शरद पवाराचं वलय नावामागे. त्याच्यामुळे ह्यांना कोणीही धमकी द्यावी. निलेश लंकेला सांगावं की झाड की पत्ती होतो. एका लोकशाही पद्धतीने स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहिलेल्या माणसाला लिखित झाड की पत्ती म्हणतात ही संस्कृती आपली. तुम्हाला चालेल मी म्हणलेलं तुमकीच झाड की पत्ती हो. अहो तुम्हाला मला अतिशय विनम्रपणे सांगायचं आहे की खरं कालच्या तुमच्या भाषणानंतर ना तुम्हाला कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा फोटो लावायचा अधिकार नाही. हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. विरोधकही असावा, जरूर असावा, दिलदार असावा. त्यांनी आमच्यावर टीका करावी, आम्हीही करावी. पण तुम्ही निलेश लंके आणि अशोक पवारांना सॉफ्ट टार्गेट म्हणून तुम्ही असं करता. आणि काय भाषण करता, आरेला कारे म्हणलंच पाहिजे. अहो आरेला कारे मालाही म्हणता येतं, पण माझे संस्कारामध्ये आरेला कारे एका लोकशाहीत नाही. मी आरेला कारे कधीच म्हणणार नाही, कारण का आरे म्हणायला कारे म्हणायला मला फार अवघड नाही. पण गप्प बसून सहन करायला जास्त ताकद लागते, जी अशोक पवारांमध्ये. अशोक पवारही उत्तर देऊ शकत होते. रोज माईक बसल्यावर लोक रोज सांगतात. आणि माझ्यासाठी जे संस्कार अशोक पवारांवर झालेत, भाबींवर झालेत, काल ते दोघंही काही बोलू शकत होते, निलेश लंके काही बोलू शकत होते, पण गप्प बसले. काय म्हणायचंच, लोक बडे लोक बडी बाते. तुम्ही सगळ्यांनीच मोठ्या, सत्ता तुमच्याकडे, सगळंच तुमच्याकडे, आम्ही लहान लोक आहोत. ओ राजा है हम रंक है, पण रंक असलो ना तरी इमानदार आहोत. ही ह्याच्यातच आम्हाला पोच पावती. गया वो जमाना. एक काळ असा होता की राजा कसाही वागला तरी प्रजा ऐकून घ्यायची. आता एका लोक सशक्त लोकशाहीमध्ये ते दिवस गेले. त्याच्यामुळे धमक्या द्यायची भाषा ही अतिशय विनम्रपणे मी म्हणते ही बंद करावी. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. जरी मी एक लेख असले ना तरी शब्द तुम्हाला देते. तुम्हाला वहिनी म्हणलं आहे, सुजाता वहिनी. त्याच्यामुळे अशोक बापूंच्या बद्दल कोणीही अपशब्द, कोणीही अपशब्द काढला तर त्या अपशब्दाला ढाल बनायची ताकद या सुप्रिया सुळेमध्ये आहे. आणि सुसंस्कृतपणे मी आरेला कारे कधी म्हणत नाही आणि म्हणणारही नाही. याचा अर्थ मी वीक आहे असंही समजू नका. गप्प बसण्यात सहन करायला जास्त ताकद लागते हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि हाच सुसंस्कृतपणा आज अशोक बापू आणि भाभींनी दाखवलेला आहे. अहो सांगायचं झालं तर मला पण बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, पण उंबरठ्यातल्या आतल्या गोष्टी या उंबरठ्याच्या बाहेर सांगायच्या नसतात ही महत्त्वाची गोष्ट आहे. कोणी नाही उणी दुणी बाहेर लावेल, आणि मी तर कधीच नाही. कारण जसं ते रोज बोलतात ना, त्या सगळ्याची दुसरी बाजू मला माहिती आहे. पत्रकार मला विचारतात तुम्ही का नाही उत्तर देत, म्हटलं तुझं चॅनल चालवण्यासाठी मी नाही भाषण करणार. कारण का मी एक सुसंस्कृत स्वाभिमानी मराठी मुलगी आहे. आणि माझ्या आईनी आणि माझ्या आजीनी संस्कार केलेत की कधीतरी एका ताटात सगळे जेवलेले आहेत. माझी आई नेहमी मला सांगते की सुप्रिया एवढंसं जरी कोणाचं मीठ खाल्लं असशील ना तरी आयुष्यभर लक्षात ठेव. मी लक्षात ठेवले की आपण सगळे एकाच कुटुंबात होतो. मी कधीही कुणावर टीका करत नाही,
कारण का चांगले वाईट दिवस आपण एकत्र पाहिलेले आहेत, सहन केलेले आहेत. म्हणून आज तुम्ही दुसऱ्या विचारात गेला म्हणून मी काय तुमच्यावर खोटे नाटे किंवा जे काही तुम्ही बोलता त्याचा उत्तराचा हल्ला देणार नाही. कारण काही कुटुंब म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आम्ही काम केलं. अहो हा फक्त तुमचे एकट्याचा विषय नाही आहे, हा पक्षामध्ये असंख्य असे कार्यकर्ते सहकारी आहेत ज्यांनी आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम केलं आणि विश्वास ठेवला. ही त्यांची चूक, म्हणजे इमानदार होणं ही चूक आहे या देशामध्ये. कुणाला तरी निष्ठा दाखवणं ही चूक आहे. तुम्ही निष्ठा बदलली तर तुम्ही सत्तेमध्ये, आणि निष्ठावान राहिला तर अडचणीत. याचं सगळ्यात मोठं उदाहरण अशोक चव्हाण आहेत. अशोक चव्हाणांचा माझ्यावर नाराज आहेत. आता अशोक चव्हाणांना मी कधीच भ्रष्टाचारी म्हणले नाही. संसदेमध्ये अशोक चव्हाणांच्या बाजूनी सगळ्यात जास्त वेळा कोण बोललं असेल तर मी त्यांची बाजू घेतलेली आहे. आणि आज अशोक चव्हाण माझ्यावर नाराज. त्या दिवशी टीव्हीवर काहीतरी म्हणले सुप्रिया सुळेंनी, स्वतःचं बघून घ्यावं. अहो अशोकराव विसरला तुम्ही? जेव्हा भारतीय जनता पक्ष म्हणत होतं आदर्श माता आदर्श पिता आदर्श शिक्षक आदर्श शेतकरी, पण आज घोटाळ्यातला आदर्श पाहिला नाही. हे माझे शब्द नाही आहेत, भारतीय जनता पक्षाचे. या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कोणी केला तर तो अशोक चव्हाणांनी आणि काँग्रेसनी केलाय. मी म्हणले नाही, भारतीय जनता पक्ष म्हणले. आणि आज कुठे आहेत अशोक चव्हाण? आज अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात आहेत. मला एकच प्रश्न भारतीय जनता पक्षाला विचारायचा आहे की जर भ्रष्टाचारी अशोक चव्हाण होते तर न खाऊंगा काय करायचं तुम्हाला माहिती आहे. आणि जर अशोक चव्हाण भ्रष्टाचारी नव्हते तर भारतीय जनता पक्षाने हात जोडून काँग्रेसची आणि अशोक चव्हाणांची माफी मागितली पाहिजे की आम्ही खोटे आरोप केले. माझं खरं आहे का? मग भ्रष्टाचार महागाई बेरोजगारी कशामध्ये आपल्या पदरात काय पडलं? अहो ह्या गावात अशोकरावांनी 100